इयत्ता तिसरीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 6 नाट्य हा आपण अभ्यासणार आहोत। हा पाठ अभ्यासताना आपण एक छोटी नाटिका, एक छोटं नाट्य बघणार आहोत। त्याचे नाव आहे प्लास्टिक हटो पर्यावरण वाचो। ही नाटिका माझ्या सोबत आपल्या समोर सादर करणार आहेत आमच्या शाळेतील विद्यार्थी। ते तुमच्या समोर त्यांचा परिचय देतील। मी विजय, मी राघवचा पात्र करणार आहे। मी अनुष्का, मी सुमनचं पात्र करणार आहे। मी पूर्वा, मी वसंतचं पात्र करणार आहे। चला नाटक करूया, नाटिका पाहूया, प्लास्टिक हटो पर्यावरण वाचवू। राघव, सुमन आणि वसंत हे शाळेच्या ओट्यावर बसलेत आणि गप्पा मारत आहेत। चला ऐकूया त्यांच्या गप्पा। नाटिका पाहूया, प्लास्टिक हटवूया, पर्यावरण वाचवूया। वसंत, अरे मी स्वच्छ पर्यावरणाशिवाय जास्त काळ आपण राहू शकत नाही। खरं आहे तुझं, आपल्या आजूबाजूला पाहिले तर काय दिसतं? प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कागद, त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण चॉकलेट्स आणि इतर खाद्यपदार्थांच्या कागदातच दिसतात, हो ना? रस्त्याच्या दोन्ही बाजूला, मैदानाच्या कडेला, बागेमध्ये सगळीकडेच हा प्लास्टिकचा कचरा दिसतो। यावर काहीतरी उपाय केला पाहिजे। काय करूया बरं? या पर्यावरणाचे सगळ्यात जास्त प्रदूषण प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे होते असं मला तरी वाटतं। याचा पुनर्वापर केला तर त्यापासून अनेक वस्तू तयार करता येतील। पण त्या प्लास्टिकच्याच वस्तू तयार होणार ना? मी तर म्हणते या प्लास्टिकच्या वस्त्रासुराला पळवूनच लावलं पाहिजे। त्यासाठी आपण आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे। त्यासाठी आपण आपल्यापासूनच सुरुवात करूया। पहिल्यांदा ओला आणि कोरडा कचरा वेगळा करूया। आपला परिसर स्वच्छ ठेवूया आणि कचरा कुंडीतच टाकूया। प्लास्टिकच्या पिशवीऐवजी कपडी पिशवी वापरूया। पाणीसाठी स्टीलची वाटली वापरूया आणि जेवण्यासाठी स्टीलचा डबा वापरूया। बरं का मित्रांनो, प्लास्टिक आवरण असलेला कोणताही पदार्थ शाळेत आणायचा नाही। सरळ हे अभियान यशस्वी होईल। हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपले आई वडील, शिक्षक व सर्व मित्रमैत्रिणींना सुद्धा आपल्या बरोबर घेतलं पाहिजे। चला तर मग शाळा व घर प्लास्टिक मुक्त करूया। प्लास्टिक हटवू, पर्यावरण वाचवूया। आताच आपण आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाट्य पाहिले। या नाट्यात मुले परिसरातील सद्यस्थितीचा विचार करताना दिसतात। विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील आपल्या परिसरातील विविध विषय निवडू शकतात व नाट्याच्या आशयानुसार योग्य त्या ठिकाणी चित्र व वस्तूंचा वापर करू शकतात। उदाहरण दाखल द्यायचे झाले तर लसीकरणाचे महत्त्व, वृक्षारोपण, स्वच्छता, पाण्याचा काटकसरीने वापर यासारखे विषय आपण घेऊ शकता। हे नाट्य आपण आपल्या परिसरातील मित्रांसोबत करू शकतात, शाळेतील मित्रमैत्रिणींसोबत देखील करू शकतात। आपल्या परिसरातील गणेशोत्सवामध्ये सर्वांसमोर ही नाटिका आपण सादर करू शकतो। धमाल करा, शिकत रहा।